अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। 62वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मिराजे पळसखेडा या गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या गावामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असून या पुतळ्याच्या जागेचे ग्रामपंचायतीने नुकतेच सुशोभीकरण केले आहे। येथील बौद्ध बांधवांच्या वतीने या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी तालुक्यातील आंबेडकरी नेते, पदाधिकारी आणि मिळाचे पळसखेडा गावातील सरपंच, माजी सरपंच, मान्यवर मंडळी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाज मंदिरातील बुद्ध मूर्तीचे सुद्धा पूजन करण्यात आले। याबरोबरच आलेल्या मान्यवरांनी त्यांचे मनोगत सुद्धा व्यक्त केले। या प्रसंगी पळसखेडा मिराचे गावातील सर्वधर्मीय बांधव तसेच समस्त बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
या संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे आरपीआयचे आदरणीय भगवान भाऊ सोनवणे त्याचप्रमाणे या गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब आणि या कार्यक्रमाला जमलेले श्रद्धावान बौद्ध उपासक तरुण बिन सैनिक या सर्वांना सविनय जय भीम। बंधू आणि भगिनींनो मला आनंद झाला जेवण करीत असताना राज्ञीवरून फोन आला की गुरुजी करमाड गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं उद्घाटन आहे। पलासखेडा गावात निराचे या गावामध्ये याल का? मी आदरणीय मगरे साहेबांना होकार दिला की आलोच मी एक तासा। या गावामध्ये मी पहिल्यांदा जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पाहून मनाला खूप आनंद झाला। या देशामध्ये पहिलं धम्मचक्र राजा सम्राट अशोकाने आजच फिरवलं आजच्या या दसरा निमित्त। दुसरा धम्मचक्र पहिलं धम्मचक्र भगवान बुद्धाने फिरवलं या देशात सारनाथ मध्ये आणि दुसरा धम्मचक्र राजा सम्राट अशोकाने याच दिवशी फिरवलं। तिसरा धम्मचक्र 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी नाग नदीच्या काठी नाग लोकांच्या ठिकाणी आज हा दिवस खूप यदि बाबासाहेब आंबेडकर ना होते तो हम किसी के गुलामों के गुलाम रहते थे। मी आज या ठिकाणी ज्यांनी ही भूमी या बसण्यासाठी दिली त्यांचं प्रथम मी अभिनंदन करतो की त्याचा बोर्ड पाहून मला खूप आनंद झाला। बावीसकर दादाने ही जमीन दिली आपलं घर तिला राहायचं मला खूप आनंद झाला। कुणी थोडस 2 फूट सुद्धा जागा कोणी देत नाही अशा माणसाचं बावीसकर दादांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांचं नाव उज्ज्वल राहील या गावामध्ये। या बावीसकर लोकांना एकच इंजेक्शन कोणतं 22 धम्म प्रतिमेचं आणि 62 वर्षानंतर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी कंपाऊंडर म्हणून काम करतोय। कंपाऊंडर जे पांढऱ्या वस्त्रामध्ये बसलेले आहे ना मी त्यांना कंपाऊंडर म्हणतो। आमचे तायडे साहेब जरी असतील ते कंपाऊंडर आहे, मी कंपाऊंडर आहे, आमचे डॉक्टर साहेब कंपाऊंडर आहे, हिंगळे साहेब कंपाऊंडर आहे, भगवान दादा कंपाऊंडर आहे, कुणाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर दवाखान्यामधला डॉक्टर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये कसा असतो आणि आमच्या बरोबर नर्स आहे ज्या भगिनी पांढरा वस्त्र घालून काम करतात धम्माचं काम करतात ते त्यांना नर्स म्हणतो। ज्या गावामध्ये अम्मा टप्मा बापू यांचा रोग झाला असेल अंधश्रद्धेचा रोग झाला असेल त्या ठिकाणी आम्ही जाऊन ही कंपाऊंडर मंडळी जडीबुटीचं फुलेशाहू आंबेडकरांची जडीबुटी देऊन त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर। मी या ठिकाणी तरुणांना एक प्रतिज्ञा करतो एक सांगतो या गावातल्या पोळ्याच्या 7 दिवसाला येणारा सण कोणता या गावच्या लोकांना सांगतो मी आमच्या बौद्ध तरुणांना पोळ्याच्या 7 दिवसाला येणारा सण कोणता। मी चक्कर मारला म्हणून मी सांगतोय या वस्तीमध्ये पत्र पाहिले सर मी दगड पाहिले उद्या तुम्ही आजच प्रतिज्ञा काढा करा आणि ते पत्र काढून टाका या वस्तीतून। बाबासाहेब तुम्हाला सांगताय असं बोटातून शिका संघटित व्हा संघर्ष करा। बाबासाहेब म्हणताय असे शिका आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्या संघटित व्हा संघर्ष करा। वो बाबासाहेब चंदना सारखे दिसले हो बाहेर देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंड अमेरिकेमध्ये पाव ब्रेड खाऊन बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी शिक्षण घेतलं। इकडे आमची रमाई मुंबईमध्ये कोयबापी दादर माहीमध्ये शेण गोवळे विकून संसाराचा गाडा चालवला। बाबासाहेब आंबेडकरांचे 3 मुलं नेले तरी रमाईने कुठलं पत्र पाठवलं नाही देशामध्ये परदेशात बाबासाहेब आपली इंदू नावाची मुलगी राजरत्न नेला तरी या असं कधी म्हटलं नाही। का म्हटलं नाही
बाबासाहेबांचं शिक्षण अपूर्ण राहिलं असतं, ते गणित चुकलं असतं, म्हणून रमाईंना कुठला संदेश पाठवला. माझ्या माता भगिनींनो, तरुणांनो, भीम सैनिकांनो, बाबासाहेब आंबेडकर पुतळा बसवला म्हणून चांगली गोष्ट आहे, पण बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचू नका. बाबासाहेबांना डोक्यात घ्या. बाबासाहेबांनी आपल्याला बरंच काही सांगितलं, पण आपण तसं वागत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 3 मंत्र दिले होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. काय करतोय आपण? आज आपण आमदार झालो, खासदार झालो, आता नगर तर झालो, तरी आपण आपल्या नावाचा राज्य अध्यक्षपद जाऊन घेतो आणि करून घेतो, म्हणजे असे आपले 3-3 ठरवून गेले. मध्ये साहेब सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्या वेळेस आपण रिझर्वेशन हिंदुइझमच्या नावाला सर्व एकत्र होतो, 5 लाखाचा मोर्चा हा संत भगवान केला होता, चांगल्या चांगल्याची थकाप झाली होती, आणि रिझर्वेशन हिंदुइझमचा जो प्रश्न होता तो आपल्या बाजूने लागला होता. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला 3 संघटना दिल्या होत्या, भारतीय बौद्ध महासभा, ज्यांना धार्मिक क्षेत्रात काम करायचं, भारतीय बौद्ध महासभेत काम करायचं, ज्यांना ज्यांना राजकारण करायचं असेल त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात काम करायचं, आणि ज्यांना सामाजिक क्षेत्रात काम करायचं त्यांना संत मैदानात काम करायचं. पण सांगायचं तात्पर्य एवढं, आज आपले 50, 55, 56, 100 जण झाले, सदा नगरसेवक झाला आपला, तर तो राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नंतर. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 3 ऑक्टोबर 1957 बाबासाहेबांच्या नंतर, बाबासाहेब 56 गेले, पण बाबासाहेबांचं स्वप्न होतं या देशामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा नवीन म्हणजे मजबूत असा राजकीय पक्ष निर्माण झाला पाहिजे. तर आपण काय करतोय? आपण जो तो पक्ष काढतोय, जो तो संघटना काढतोय, हा मी दिवसांदिवस आपल्यावर अन्याय अत्याचारांचे प्रकार वाढत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 3 ऑक्टोबर हा वर्धापन दिन होता, पण एकही माहितीला बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्नाचा रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन साजरा केलेला नाही. खंत वाटते असतील आपल्यामध्ये, पण बाबासाहेबांची जागा कोणीच घेणार नाही. बाबासाहेबांचा त्याग किती आता सांगितलं, मला इच्छा आठवत, म्हणजे मी वाचलं होत की बाबासाहेबांचा राजरत्न जेव्हा आजही होता तेव्हा बाबासाहेबांवर खिशामध्ये भेलकटला होता. बाबासाहेब उपचारा बाबासाहेबांचा राजरत्न हा उपचारा अभावी त्यांचं निधन झालं. मित्रांनो, बाबासाहेब ढसा ढसा काढले, आणि बाबासाहेबांना आपली आजी आली आणि त्यांनी सांगितलं की विमा आपल्याला राजरत्नाचा अंतिम संस्कार करायचा आहे. बाबासाहेबांनी तोटाच्या दुर्गम खिशामध्ये हात असते, खिशात 5 पैसे नव्हते. रमाईच्या लक्षात आलं की माझ्या साहेबांच्या खिशामध्ये 5 पैसे नाही आणि राजरत्नाचा आपल्याला अंतिम संस्कार करायचा आहे. रमाई लढतना घरात गेली, आपलं जुनं लुगडं काढलं, एक जुनं लुगडं फाडलं, तिच्यामध्ये राजरत्नाचा उठावलं, आणि तेव्हा राजरत्नाचा अंतिम संस्कार. आज आपण पाहतोय आपल्या समाजामध्ये आपला वर्षीचा एखादी वागला तर फुलाच्या छात्री तर जाऊच द्या, हजारो रुपयाच्या फुलाच्या छात्री, हजारो रुपयाच्या शाली तिच्यावर असतात. आणि बाबासाहेबांच्या मुलांना तपन कशी झालं ते वापरले या देशाला, या जगाला स्वतंत्र तन्म देशाला देण्याचं काम केलेले आपले भगवान तथागत महाकारुणिक शांतीसागर महात्मा गौतम बुद्ध बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तिसरी धम्म दीक्षा दिली असे ज्ञानसागर पद्मवंत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी दुसरी धम्म दीक्षा दिली सम्राट अशोक यांनी संपूर्ण भारत देश जिंकला आणि जिंकल्यानंतर त्यांना कळलं की लढाईपेक्षा युद्धापेक्षा बुद्ध हवा आणि बुद्ध असल्यानंतर त्यांनी दुसरं धर्मचक्र फिरवलं असे सम्राट अशोक यांच्या कार्याला अभिवादन करतो. तथागत त्याचबरोबर या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या बहुजन नेत्यांनी या बुद्ध धम्माचे जे समता बंधुत्व न्याय या आधारावर ज्यांनी कार्य केलं असे छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला अभिवादन करतो. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांचं वाचन केलं, ज्यांचे अभंग वाचले, ज्यांच्या गीता ज्यांचे लिहिलेले पुस्तकं वाचले असे सर्व संत महात्मे, त्यामध्ये संत गाडगेबाबू महाराज, राष्ट्रसंत तुकोजी महाराज, संत कबीर यांच्या पण कार्याला आपण या दिवशी अभिवादन केलं पाहिजे. त्याचबरोबर
ज्यांच्या आदेशाने आम्ही इथं आज उभा आहोत. त्या भारतीय बौद्ध महासभेत आम्ही इथं सेवा करतो. आमच्या धोरण साहेबांनी सांगितलं त्या बौद्ध महासभेचे आम्ही कंपाऊंडर आहोत. याचे भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक आदरणीय राजरत्न आंबेडकर जी यांच्या कार्याला सुद्धा मी अभिवादन करतो. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबियांचे सर्व प्रकाशजी आंबेडकर, मीराबाई आंबेडकर, सर्व आंबेडकर कुटुंबीय जे धम्मासाठी कार्य करतात त्यांच्या सुद्धा कार्याला या प्रसंगी अभिवादन करतो. या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपले भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा युवा अध्यक्ष आदरणीय भगवानभाऊ सोनोरेजी, त्यांच्या बरोबर आलेले सर्व कार्यकर्ते, भारतीय भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष व या कार्यक्रमाचे संयोजक, या कार्यक्रमात या गावचे प्रथम नागरिक माजी सभापती, आमचे कार्यभाऊ व उपस्थित सर्व बंधूंना, आम्ही बौद्ध महासभेचं कार्य सांगत असताना सांगण्याचा प्रयत्न एवढाच करू की आमच्या गुरुजींनी सांगितलं की मी फिरलो आणि आम्हाला पुण्यानंतर येणारा सनपुर सगळ्यांना माहीत आहे, सांगता येत नाही, सांगितलं जात नाही. ही काय सांगत, ही परिस्थिती काय? आपल्या वक्त्यांनी दोघांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती त्याग करून आपल्याला हा धम्म दिला. हा धम्म देण्यामागे बाबासाहेबांचा उद्देश तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कळतोय, सगळ्यांना वळतोय, परंतु आपण वर्षातून 10 वर्षातून 12 वर्षातून वर्षातून 1-2 वेळा कार्यक्रम घेऊन फक्त फक्त बाबासाहेबांचं कार्य सांगण्याचा प्रयत्न करतो. पण बाबासाहेबांनी पुढचं ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या 22 प्रतिज्ञा तंतोतंत पालन झालं पाहिजे या सांगण्याचा प्रयत्न आपण नुसतं आजच्या दिवशी सांगितला तरी सांगून पूर्ण होणार नाही असं मला वाटतं. भगवान बुद्धाचा धम्म हा एक आपलं जीवन सफल करण्याचा धम्म आहे. 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी फार मोठा अभ्यास करून दिलेला आहे. तुम्ही कोणतेही सण वार करू नका. हे का सांगितलं भगवान आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की हे करत असताना याच्यावर अंधश्रद्धा निर्माण होते. अंधश्रद्धा निर्माण झाल्यामुळे आपला धम्म, आपले बंधू, आपले तरुण मंडळी ही आपल्या धम्माकडे जाताना त्या धम्माने आतापर्यंत आपल्या अन्याय केलेला आहे त्या धम्माचं अनुकरण करतो. ते होऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. त्या त्यांना कुठल्याही बहुजन लोकांचा अनादर करण्याचा आमचा विचार उडत नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म कशा करता दिला? बुद्ध धम्म हा कोणाशी युद्ध करायचं सांगत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न आपण काय ह्या ठिकाणी करतो आहोत. तर आपण या 22 प्रतिज्ञा तंतोतंत पालन करत असताना आम्ही आमचा धम्म आमच्या स्वतःच्या प्रगतीसाठी पालन करण्याचा प्रयत्न करतो आहे. कोणाच्याही यापासून कोणाला नुकसान होईल किंवा कोणाच्या भावना दुखल्या जातील असं आचरण आम्ही करत नाहीये. आपण करतो, निश्चित करतो, फातिमाईचे सण आहे, ते पित्तर आहेत, निश्चित करतात. मी आज वयाच्या 61 वर्षी स्वतः कुबलीनं सांगतो की मी सुद्धा तरुण असेपर्यंत आम्ही हे सण केलेले आहे. तेव्हा थोडस आणि हे करत असतानाही वयाच्या तरुण वनापासून मी 18 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध जयंत्या वगैरे याच्यासाठी तन मन धना नाचणं कुदणं वगैरे ही कार्यक्रम करत होतो. आज मला 100व्या वर्षी आल्यानंतर असं कळायला लागलं की मी यांना सांगतोय की तुम्ही हे सण करू नका, 22 प्रतिज्ञा पालन करा. पण यांच्या वयात मी काय केलं? तेच केलं. मग काय करू? का केलं हा माझा माझा प्रश्न मला पडलाय. त्याचं उत्तर आपण इथं शोधण्याचा प्रयत्न करूया. मला असं वाटतं 25 प्रतिज्ञा एवढं जरी आपण काटेकोरपणे सुरुवात केली, पालन केलं, तर भगवान बुद्धाचा धम्म हा खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत येण्याचा प्रयत्न पाळण्याचा प्रयत्न होईल आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. राहिला प्रश्न धम्माचा, भगवान बुद्धाच्या धम्माच्या आचरणाचा 22 प्रश्नाचा तो आपण करतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिल्यानंतर 65 वर्ष झाली. 65 वर्षानंतर आपण खरंच पूर्ण धम्म शिकलो का? त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून गेली
1955 ला स्थापना झालेली आहे. तेव्हापासून आपल्याला धम्म सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपल्याला जळगाव जिल्हाध्यक्षांनी लग्न लावलं, बुलढाणा जिल्हाध्यक्षांनी लग्न लावलं, यातही आपल्याला बदल दिसत असं नसावं. मला असं वाटतं आपल्या बौद्ध महासभेच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन कोणते विधी करायला पाहिजे, कोणते विधी करू नये आणि ते कशा प्रकारे करावे, कोणालाही त्यापासून मानसिक भावना दुखल्या जाणार नाही थांबू. आरपीआयच्या माध्यमातून, तुमच्या संत सैनिकच्या माध्यमातून असे कार्यक्रम सुरू करावे आणि मी याच करता ह्या संघटनेशी जुळलो गेलेलो आहे असं माझं मत आहे. आपण सर्वांनी सुद्धा हा आपल्या विचार पुढे घ्यावा आणि आपल्या मुलांना, आपल्या मुलींना, आपल्या बहिणींना चांगलं भविष्य कसं लागेल, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल, त्यांचं आरोग्यमान कसं सुधारेल याविषयी आजच्या विचाराचे प्रोग्राम आपण हाती घेतले पाहिजे असं मला वाटतं. योगेशच्या दुकान आहे ना, योगेशच्या दुकान आहे. सर्वप्रथम मानवी मनाचा अभ्यास करणार आहे तथागत भगवान गौतम बुद्ध. खबरदार जर टाच मारली जाल पुढे शिंधण्या उडदिन राई राई एवढ्या. आपल्या जनतेतील प्रत्येक मानवी मनावर विश्वास निर्माण करणारा जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज धर्मांनी अखंड छडले, धन्वंतांनी तसेच पिळले, मगराने जणू मानिके गेलेले चोर जागले साव. जग बदल घालून मी घाव सांगून गेले मला भीमराव. साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे. शिक्षण घ्या, अन्यथा शिक्षण न घेतलेला माणूस हा घाण्याचा बैल असतो असं सांगणारे गाडगे बाबा. या व यासारख्या तमाम बंधवांना ज्यांनी या बहुजन समाजाचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी आपल्याला शिक्षणाची दारं खुले करून दिली, ते संत तुकाराम महाराज. काशी जाते मथुरा जाते तिने सांज तुम्हा दे, अरे पाणी से तो क्या है, पाणी से क्या पाया, लेले तो पाणी देस होते. म्हणून जनतेचं डोकं ठिकाणावर आणणारे संत रामदेव महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिला, तिथे धर्मावर बरीच चर्चा झाली. धम्म म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, प्रत्येकाला याची डेफिनेशन नेमकी, प्रत्येक माणूस याची डेफिनेशन वेगवेगळी करतो धम्म म्हणजे काय. तुमच्या मते, तुम्हा माहीत धम्म म्हणजे काय, कि कुठल्याही माणसाने त्याच्या वाणीने, त्याच्या पंचेंद्रियाने आणि त्याच्या बुद्धीने कुठल्याही समोरच्या जीवाला दुखवू नये, त्याला हार्ट करू नये, या म्हणजे धम्म. मग तो जगातल्या पाठीवर कुठलाही धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, हिंदू धर्म असेल, शीख असेल, अजून कुठलाही धर्म असेल, तुम्ही तुमच्या वाणीने, तुमच्या पंचेंद्रियाने आणि तुमच्या बुद्धीने समोरच्या व्यक्तीला न दुखवणे हा म्हणजे धर्म. म्हणजे इथं या पृथ्वीवर प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार हा निसर्गाने दिलाय. निसर्गाचा एक धर्म आहे, त्याला आपण धम्म म्हणतो. आपण कायदा म्हणतो, कायदा म्हणजे धम्म. निसर्गाचा वेगळा कायदा असतो, आपलं भारतीय संविधान वेगळं असतं. आपलं भारतीय संविधानातून एखादा गुन्हेगार सुटून जाईल, मात्र निसर्गाच्या धर्मातून, निसर्गाच्या कायद्यातून सुटता आले. म्हणून प्रत्येकाने अशी खबरदारी घ्यावी, जरी आपण या कायद्यातून सुटलो तरी आपण निसर्गाच्या धर्मातून सुटणार, धर्माच्या कायद्यातून सुटणार नाही. महात्मा फुले तीन लोकांची साक्षी घेतली, त्यांची मुली घेतली, त्यांना विचारलं रांगणेला. रांगणेमध्ये आम्ही असे प्लॅनिंग आणले भारतामध्ये की आम्ही पुण्यातल्या लोकांना शिक्षण देऊ, इंग्लिश मध्ये देऊ आणि पुण्यातल्या शिकलेल्या लोकांना सांगू की तुम्ही खेड्यातला पडास खेळा आणि तिथल्या लोकांना शिक्षण द्या. तुम्हाला पटेल त्याला कारण आपले म्हणाले ठीक आहे, तसं नाही ओके आमचा होकार. नंतर तेच पॅनल रानडेबाईकडे गेलं. रानडेबाईला पण विचारलं, रानडेबाई आम्ही असं करणार आहे की पुण्यातल्या लोकांना शिक्षण देणार आणि इंग्लिश मध्ये देऊ, तिथल्या लोकांना शिकू आणि त्यांना सांगू की तुम्ही खेड्यातला पडास खेळात जा, कर्नाटकमध्ये जा, तिथल्या पोरांना शिकवा. नंतर पॅनल फुल्यांकडे, फुल्यांना सांगितलं की फुले साहेब आम्ही असं असं करतोय, आम्ही असं ठरवलंय की फुलांना शिक्षण देऊ द्या पुण्यातल्या आणि त्या पुण्यातल्या पोरांना सांगू की तुम्ही मध्ये जा, नेहमी जा, तिथल्या पोरांना शिकवा. महात्मा फुलेंना त्यांना ठरकावून सांगितलं, खबरदार म्हणे जर का तुम्ही हे शिक्षण बोलून जर खाली केलं तर विचारा माझ्या एवढं ऐक पोलीस नाही. शिक्षण आधी हातून सुरू करा. झाडाच्या शेड्याला नका पाणी द्या, गुळाला पाणी द्या, शेड्याला आठवणी पाणी द्या. फुल्याने सांगितलं, त्यांना ठणकावून सांगितलं, तुमचं उत्पन्न झाडून झटकून गेलं तर विचार करा, आधी खालून शिक्षण सुरू करा,
आणि नंतर आमच्या शिक्षणानंतर तुम्ही तुमचं उत्पन्न सांगितलं तुमच्या देशात ते महात्मा त्यांच्या विचाराची आपण पूजा करतो. चुकत इथंच आहे, चुकत इथं एकच चुकत की जो तो बोलतो प्रत्येकाने सुरुवात स्वतःपासून करायची. स्वतःपासून सुरुवात केली की भाषण द्यायची गरज पडणार, कारण का प्रत्येकाचं सांगतो सांगणाऱ्या खूप झाले, सांगणाऱ्या खूप झाले, ऐकणारे पण खूप झाले, मात्र इम्प्लिमेंट करणारे झिरो. म्हणून विचार या म्हणून गरज या गोष्टीचे की सुरुवात सुरुवात स्वतःपासून करा. कुठल्याही विचाराला सुरुवात स्वतःपासून करा. जर तुम्ही स्वतःपासून सुरुवात नाही करत तर तुम्ही गुलाम होऊ शकता. तुम्ही जर शिक्षण नाही घेणार प्रॉपर तर तुम्ही गुलाम होऊ शकता. गौतम बुद्धाने सांगितलं तुम्ही शिका, शिकत जर शिकणार नाही तुम्ही तर तुम्ही गुलाम व्हाल. गौतम बुद्धांच्या काळात एक साधू होता लोहलचं नाव, त्याने सांगितलं की लोकांना शिक्षण नका द्या. लोकांना जर शिक्षण दिलं तर तुमची गुलामी कोण करेल? बुद्धाने काउंटर केला, बुद्धाने सांगितलं तुम्ही लोकांना शिक्षण द्या. जर त्यांना शिक्षण दिलं तर तुमची गुलामी नाही, आपल्याला गुलामी नष्ट करायची. म्हणून बुद्धाने सांगितलं की तुम्ही स्वतः शिका, दुसऱ्याला शिकवा. तेच तुकाराम महाराजांनी सांगितलं, स्वतः शिकून स्वतः लोका संतर्पण करी लोका. आपण शिकून शिकवी लोका संतर्पण करी लोका. आपण मी शिका आणि लोकांना पण शिकवा, जेणेकरून ते तुमचे गुलाम राहणार. आणि आपण माणसाचा धर्म काय की माणसाला माणसाला वावणे, माणसाला माणसाला खाऊ नये, हा माणसाचा धर्म आहे. म्हणून आपण प्रत्येकाला प्रत्येकाला इक्वल वागणूक दिली पाहिजे. मग तो गुलाम असतो, सेलेक्टरी असेल आपला, नोकर असेल की राजा असेल. म्हणून आपण या शुभ दिनी, या पवित्र दिनी बाबासाहेबांनी आपल्याला जी प्रतिज्ञा दिली आहे, आपल्याला सांगितलं की तुम्ही मी तुमचं रेजुलेशन करतोय, तुमचं ऑडिंग करतोय, तुम्ही आजपासून हा धर्म सोडा, या धर्मात जा. पण इंट्रोस्पेक्शनची गोष्ट आहे ती आपण तुमच्यावर सोडू की आपण बाबासाहेबांना किती पाडतोय, त्या बाबासाहेबांच्या पावलावर बाबासाहेबांचं अनुकरण किती करतोय आणि आपण किती अलो आहे. ठीक आहे, एवढं करून माझा कार्यक्रम बाबासाहेबांच्या पुतळ्यांचा अनावरणाचा कार्यक्रम. आपण फक्त काय करतोय, बाबासाहेबांचे पुतळे उभारतोय, पण बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर आपण सगळे चालतोय याचं उत्तर अपेक्षित आहे. कोणीच चालत नाही, नुसते पुतळे उभारून आपल्या लहान मुलं आहे. साहेब कोणीतरी बोलले की आपल्या लहान मुलांना वडन लागत नाही. का लागत नाही याचा प्रश्न कधी आपण स्वतःला केला आहे का? लागत नाही याचा प्रश्न आपण स्वतःला केला आहे का? करा, कधीतरी करा. कारण का लागत नाही, आपण देत नाही, आपण पिढ्या बरबाद करतोय. आपण जर त्यांना सांगितलं की तू विद्या धर्मवाच, त्याला जर त्याची बुद्धी तर्क शुद्ध बुद्धीचा विचार करण्याचा अधिकार आहे, त्याच्या बुद्धीनुसार तो त्याचा धर्म निवडेल. गौतम बुद्धांनी बाबासाहेबांनी कधीच आपल्याला सांगितलं नाहीये की तुम्ही हुकुमशाही पद्धतीने कोणता धर्म निवडा. त्यांनी सांगितलं तुमच्या बुद्धीला पटेल तो धर्म निवडा. तर आपल्याला आपल्या मुलांना जर सुशिक्षित करायचं असेल, त्यांना ज्ञानी बनवायचं असेल, तर त्यांना सर्व जितकेही धर्माचे धर्मग्रंथ आहे ते वाचायला द्या. सगळ्यात शेवटी बुद्ध्या धर्म द्या बाबासाहेबांनी लिहिले. त्यानंतर तो ठरवेल की काय, तो आपोआप या सर्व गोष्टी करणं बंद करेल. तिथपर्यंत करणार नाही. तुम्ही त्याला कितीही सांगा, कितीही सांगा, खेळायला ठोकता पण तो वाकडा धर्मधर्म मध्ये जात नाही. या गोष्टी जर आपण केल्या, त्याला जर सर्व धर्माचा अभ्यास दिला आणि त्याच्यानंतर जर बुद्ध्यान धर्म दिला, तो ठरवेल की काय सही आहे आणि काय गलत आहे, याच्याशिवाय आपला समाज प्रगती करणार नाही. राहिला आपल्या मुलांच्या शिक्षणाचा विषय, कोणाकडे आत्मकवास राहा. एक दिवस ठरवा, प्रत्येक गावातून वर्गणी जमा करा, जास्त न करा, 20-20 रुपये जमा करा. प्रत्येक घरातून दर रविवारी 20-20 रुपये घ्या. त्याचा फंड एका इमानदार माणसाजवळ द्या की तो माणूस घोटाळा करणार नाही, त्याच्याजवळ द्या. जे मुलं शिक्षणापासून वंचित आहे त्यांना तो लावा. प्रत्येक गावात 100 जरी घरं असले, 20 रुपये घेतले तर भरपूर पैसे जमा होतात. असे वर्षाने लाखो रुपये जमा होतील. त्याचा खर्च आपल्या मुलांच्या शिक्षणाला द्या. कोणापुढे हात नको बसावा. आज आपली शिष्यवृत्ती बंद होते, आपल्या शिक्षणाचे दारे बंद होतील, हळूहळू सगळं बंद होतील. याचं कारण आपणच आहे. आपण सर्व गटात विभागलो गेलो आहे. हे सर्व बंद करायचं असेल तर आपल्याला एका सर्वांना एका गटात सामील व्हावं लागेल. तेव्हाच आपण हे करू शकतो. आपल्या मुलांना योग्य संस्कार दिले तरच ते आपल्या समाजाची प्रगती करू शकेल. आज युवा पिढीने हे आता घेतलं पाहिजे. त्यांनी सर्व धर्माचा प्रथम अभ्यास केला पाहिजे. कोणावर टीका नको करा. तुम्ही येऊन जाऊन हिंदू धर्मावर टीका करता, काय करता, दुश्मन बनवता. त्यांना घेऊनच आपल्याला सत्यावर यायचंय. त्यांच्या मताचा अधिकार जेव्हा आपल्याला भेटेल तेव्हा आपण सत्यावर. त्यांना असा दाखवा. तुम्ही येऊन जाऊन त्यांच्या देवी देवतांवर बोलता, का बोलता, ते दुश्मन होतात, दंगे होतात. याचा फायदा जे लोक आज सत्यावर बसलेले ते घेतात. का करता असं न करता त्यांना असा दाखवा. त्यांना प्रश्न करा की तू जे करतोय ते व्यवस्थित करतोय का चुकीचं करतोय. असे प्रश्न केल्यानंतर त्याच्या बुद्धीला चालना मिळेल. ते चालना मिळण्यानंतर तो कुठेतरी विचार करेल.
दुर्गा देवीचा उत्सव चालू आहे, दुर्गा देवी बसलेला आहे. एक मित्र भेटला काल, तो बोलला मी मटण खाल्लेलं आहे, मी दुर्गा देवीवर जाणार नाही. का जाणार? मी त्याला विचारलं का जात नाही, तर मला पाप लागेल. म्हटलं दुर्गा देवीचं वाहन काय? तर तो बोलला सिंह. सिंह का गवत खातो? तो इथं जनावरच खातो ना, मग ते कसं काय चालत? असे अनेक प्रश्न आहेत. आपण आपला समाज, आपला समाज जर आपल्याला प्रगतीपथावर न्यायचा असेल तर आपण स्वर्गाने जमा करा. बाबासाहेबांनी बुद्धिस्ट ऑफ सोसायटीची स्थापना केली, त्यात 10 उद्देश दिलेले. आज आपण त्या 10 उद्देशाचं कोणीच पालन करत नाही. आपण फक्त लग्न लावतोय आणि अंत्यविधी करतोय, त्याच्या व्यतिरिक्त आपण काही करत नाहीये. बाबासाहेबांना तर अशा लाखो माणूस आले, इतके पैसे घ्या, तितके पैसे घ्या. बाबासाहेब नाही झुकले, मग आपण का झुकतोय? बाबासाहेब ते एक ठेवते, इतक्या जणांना आणले, आपण तर लाखो आहे, तर अडू शकत नाही. या सर्व गोष्टींचा विचार इथं बसलेल्या तमाम संघटनेच्या लोकांनी करायला. एक सुशिक्षित शिकलेलं नेतृत्व आपण स्वीकार केला पाहिजे. आज बाळासाहेब आंबेडकर आपल्यासाठी एक उभरतं नेतृत्व उभं राहिलंय. मी असं कोणाला म्हणत नाही की मी तुमच्यावर दाटत नाही की तुम्ही बाळासाहेबांच्या पक्षात द्या, पण तुम्ही वैयक्तिक दृष्ट्या अभ्यासू दृष्ट्या अभ्यास करा की बाळासाहेबांचं नेतृत्व चांगलं आहे वाईट आहे. तुम्ही प्रश्न करा. हा अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला. आपण त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या घरांसाठी आपण तातडी जरी दिली तरी कमी नाही. पण आपल्याला बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे, कोणाच्या मागे पडू नका. अभ्यास करा, तर्कशुद्ध अभ्यास करा. तर्कशुद्ध अभ्यास केल्यानंतर कोणतं नेतृत्व निवडायचं त्याचा विचार करा. आज आपण सर्वजण आपल्या बुद्धीला पटेल आपल्या बुद्धीनुसार अभ्यास करा. बाळासाहेबांचं नेतृत्व योग्य आहे की नाही याचा विचार करा आणि त्यानंतर त्यांना नेतृत्वाचा स्वीकार करून त्यांना सत्तेवर बसवा. त्याचप्रमाणे आज प्रश्न करायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम होतं. सुशोभीकरणाचं काम इथं आयोजित करणार होत या गावच्या ग्रामपंचायतीचं. प्रकारे या ठिकाणी संपन्न होत आहे, याचा मला अभिमान वाटतो. कारण पुतळा असला तर तो कसा असला पाहिजे याची प्रतिकृती पाहण्यासाठी लोक या ठिकाणी येतील. अशा प्रकारचं काम या गावामध्ये गावकऱ्यांच्या आणि या वाड्याच्या सहकार्याने झाले. बाबासाहेब ज्यांनी संविधान लिहिलं, ज्यांच्यावर देश नवे जग चालतो, असं बाबासाहेब आपल्यामध्ये होऊन गेले. परंतु आपण त्यांच्या माध्यमातून काय घेतो हे राहिलेलं आहे. बाबासाहेब परिस्थितीवर कशी मात करावी, आपण पुढे कसं जावं, कोणत्या समाजामध्ये जन्माला आलो आहे याचा विचार करता प्रत्येक मूल हे शिकलं पाहिजे, हे तत्व प्रत्येकाने बांधलं पाहिजे. तोपर्यंत स्वतःची प्रगती होणार नाही, समाजाची प्रगती होणार नाही. हा उद्देश, हा संदेश बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला. बरेच जण सांगतात की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काही कमवलं नाही, मी या समाजामध्ये जन्माला आलो, माझी घरची परिस्थिती अशी आहे, असं बरेच जण सांगून आपल्या शिक्षणापासून वंचित होतात. आई वडिलांना दोषी ठरवतात किंवा समाजाला दोषी ठरवतात. मला घर जात नाही, मला शिकायला पैसे नाही, मला पास काढायला पैसे नाही, हे कारण सांगून आजचा तरुण हा शिक्षणापासून लांब जातो. परंतु मला एक उदाहरण द्यावं असं वाटतं की जे भारत आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब, भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती, यांची परिस्थिती जर पाहिली आपण तर ते मित्रांनो पत्राच्या घरामध्ये राहायचे. अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी जीवन वेचलं. एका पत्राच्या खोलीमध्ये राहून त्यांनी संशोधन केलं, मिसाईल तयार केलं, एक अणुचाचणी केली की ज्या माणसाकडे काही नव्हतं, शिकायला सुद्धा त्याची परिस्थिती नव्हती, पेपर वाचायचा, लोकांचे काम करायचा आणि शिक्षण घ्यायचा, कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी बरंच काही या गोष्टी ज्या समोर आल्या त्याच्यावर मात केली आणि शिक्षण घेतलं. आज परदेशात जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं, समाजात पुढे एक चांगलं उदाहरण त्यांनी निर्माण केलं. म्हणून समाजाने असं सांगू नये की माझी परिस्थिती खराब आहे, मी या समाजामध्ये जन्माला आलो आहे,
तेव्हा मी शिक्षण घेऊ शकत नाही. तर याचं जास्त दुःख उदाहरण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जे भारताचं सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती पद ते त्यांनी घोषवलं आणि अणु चाचणी त्यांनी घडवून आणली संशोधन केलं एक सायंटिस्ट झाले. सर्वांनी आपल्याला वाईट प्रश्न घ्यायचा आहे सर्वांनी हात पुढे करायचा आहे. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवानी अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोटा प्रचार होय असे मी मानतो. मी श्राद्ध पक्ष करणार नाही पिंडदान करणार नाही. मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेही आचरण करणार नाही. मी कोणत्याही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहे असे मी मानतो. मी समता स्थापनेचा प्रयत्न करेन. मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमिता आणि मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन. मी चोरी करणार नाही. मी अभिविचार करणार नाही. मी खोटे बोलणार नाही. मी दारू पिणार नाही. प्रज्ञाशील आणि करुणा या बुद्ध धर्माच्या तीन तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन चालते. मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व निश मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. तो सदम आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.